नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल सह्याद्री करिर अकॅडमी बारामती तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही जिल्ह्यांच्या जाहिराती पाहणार आहोत त्यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून ही जी जाहिरात आहे ती राज्य राखीव पोलीस बल गटक्रमांक धुळे गटक्रमांक सहा धुळे या ठिकाणची आहे आणि या जाहिरातीमध्ये एकूण जी पदसंख्या भरली जाणार आहे ती पाहू शकता तर या जाहिरातीमध्ये एकूण पदसंख्या भरली जाणार एक एक पद आहे एकोणसाठ एकोणसाठ पदे त्यामध्ये चव्वेचाळीस पदं जी आहेत ती खुल्या प्रवर्गासाठी ई डब्ल्यू एस या प्रवर्गासाठी सहा आणि अ जसाठी चार अ जासाठी पाच अशा प्रकारे एकोणसाठ पदांचं कास्ट किंवा प्रवर्गनिहाय विवरण या तक्त्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर या जाहिरातीमध्ये धुळे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा धुळे या ठिकाणची सन दोन हजार एकवीसच्या रिक्त पदांची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये एकोणसाठ जागांचा समावेश आहे त्यानंतर दुसरी जाहिरात पाहूया तर पाहू शकता ही जी जाहिरात आहे ती आहे पोलीस आयुक्त ठाणे शहर ठाणे शहर या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ती पोलीस शिपाई या पदासाठी असून यामध्ये पाचशे एकवीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्यामध्ये दोनशे पंचेचाळीस खुला प्रवर्गासाठी डब्ल्यू एसाठी बावन्न इमासाठी इमा वसाठी अठ्ठावी अडतीस त्यानंतर विमा प्रसाठी बारा भजड भज ड साठी बत्तीस भज क साठी अठ्ठावीस भज ज बसाठी वीस विमा विमा अ साठी विजा साठी चव्वेचाळीस त्यानंतर अ ज साठी झिरो आणि अ जा साठी पन्नास अशा प्रकारे या पाचशे एकवीस पदांच्या जाहिरातीमध्ये कास्ट वाईज किंवा प्रवर्गनिहाय जागांचं विवरण करण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसरी जाहिरात त्यानंतर ही जी जाहिरात तुम्ही पाहत आहात ती नागपूर शहर या ठिकाणची जाहिरात आहे यामध्ये नागपूर शहर महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीसच्या आदेशान्वे केलेल्या सुधारणानुसार पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या स्थापनेवरील सन दोन हजार एकवीसमध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी एकशे आठ पदां तीनशे आठ पदांकरता ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये जागांचे विवरण अशा प्रकार आहे तीनशे आठ जागांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी दोनशे अठरा जागा आहेत डब्ल्यू एससाठी वीस विमा व साठी बावीस विमा प्र साठी सात भ ज ड साठी झिरो भ ज क साठी सात भ ज साठी या ठिकाणी एक वी जा अ साठी चार वी ज वी अ तर वी ज अ वी ज अ या कॅटेगरीसाठी चार जागा आहेत आणि त्यानंतर अ ज या कॅटेगरीसाठी वीस आणि अ जा या कॅटेगरीसाठी एकूण नऊ जागा तर अशा प्रकारे तीनशे आठ जागांमध्ये प्रवर्गनिहाय जागांचं विवरण देण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसरी जाहिरात पहा तर ही जी जाहिरात आपण पाहत आहोत ती आहे गोंदिया या ठिकाणची गोंदिया या ठिकाणची ही जाहिरात असून यामध्ये महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा आणि दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीसच्या आदेशान्वे केलेल्या सुधारणानुसार जिल्हा गोंदिया पोलीस अधीक्षक यांच्या स्थापनेवर सन दोन हजार एकवीसमध्ये पोलीस शिपाई रिक्त होणारी एकशे बहात्तर पद भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये एकशे बहात्तर पदसंख्या असून त्यामध्ये जी खुल्या प्रवर्गासाठी तुम्ही पाहू शकता तर खुल्या प्रवर्गासाठी एकूण जी जागा आहेत त्या आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी गोंदिया या जिल्ह्यामध्ये जी एकशे बहात्तर जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी सदुसष्ट जागा आहेत त्यानंतर डब्ल्यू एससाठी सतरा इमा व साठी तेहत्तीस विमा साठी तीन भ ज ड साठी तीन भ ज साठी सहा भ साठी चार विजा अ साठी पाच अ ज साठी बारा आणि अ जा साठी बावीस अशा प्रकारे प्रवर्गनिहाय जागांचं विवरण देण्यात आलेलं आहे तर संपूर्ण जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत योग्य जिल्ह्याची निवड करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला भरती होण्यासाठी जो जिल्हा आहे तो योग्य निवडा जेणेकरून तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के भरती, भरती व्हाल उद्यापासून फॉर्म सुरू होत आहेत फॉर्म भरायला उद्यापासनं सुरुवात होत आहे तर सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या भरतीसाठी महाराष्ट्र पोलीस भरतीच्या सर्व लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती धन्यवाद